मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ऑनलाईन अर्ज ऍपच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म कागदपत्र अपलोड कशी करावी ए टू झेड प्रोसेस लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. नारी शक्ती ऍप मधून कशा पद्धतीने माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा. चॅनलवरती नवीन असाल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप महत्वाचा चॅनल आहे. कारण 1500 रुपये प्रति महिना मिळवायचा असेल तर आणखीन अपडेट येणार आहेत. सबस्क्राईब करून ठेवा. चला आजच्या व्हिडिओला. आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर सर्चमध्ये नारी शक्ती ॲप असं सर्च करा. त्यानंतर पहा मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष महाराष्ट्र नारी शक्ती दूत हा ॲप ओपन करा. त्याला इन्स्टॉल करून घ्या. यानंतर पहा आपल्याला अशा पद्धतीचे होमपेज ओपन होईल. पूर्ण माहिती स्किप करा किंवा वाचू शकता. डनवरती क्लिक करा. इथे तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. त्यानंतर पहा इथे ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करा. नंबर सांगा मोबाईल नंबर. त्यानंतर टर्म्सवरती क्लिक केल्यानंतर इथे स्वीकारा आणि नकार आहे, स्वीकारावरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा. यानंतर 4 डिजिट मोबाईलवरती ओ टी पी गेलेला आहे तो इथे फिल करा. व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करा. यानंतर पहा आपल्याला आता प्रोफाईल पूर्ण करायचे आहे. आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, या नावावरती क्लिक करा. यानंतर तुमचं फुल नेम, आता ज्या महिलेचं नाव लिहिणार आहात, महिलेचा फॉर्म भरणार आहात, त्यांचं फुल नेम, ईमेल आय डी असल्यास टाका. जिल्हा इथून सिलेक्ट करायचा आहे, आपला जिल्हा यामधून सिलेक्ट करून घ्या. यानंतर तुमचा तालुका येईल, तो तालुका सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तालुका सिलेक्ट केल्यानंतर खालती नारी शक्ती टाईप आहे, यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सामान्य महिला, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, जे कोणी आहात. उदाहरणार्थ आपण नारी शक्तीमध्ये सामान्य महिला अर्ज करत असाल तर सामान्य महिला सिलेक्ट करा. अंगणवाडी सेविका असेल, सेतू, ग्रामसेवक, जो कोणी फॉर्म भरत आहात त्यांनी आपला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणासाठी सामान्य महिला. यानंतर अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करा. यानंतर पहा अशा पद्धतीने आपला डाटा ओपन होईल. आता आपल्याला जर पुन्हा यामध्ये बदल करायचा असेल तर प्रोफाईल अपडेट करा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. अन्यथा आता खालती पहा आपल्याला येते. यानंतर पहा आपल्याला खालती 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. यानंतर पहा आपल्याला इथे खाली 4 ऑप्शन दिसत आहेत. यापैकी आपल्याला नारी शक्ती दूत यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा. यानंतर पहा महिलेचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर पती किंवा वडील असा ऑप्शन आहे. जर अविवाहित असेल तर वडिलांचं नाव लिहा, आणि जर लग्न झालं असेल तर पती आणि पतीचे नाव लिहा. त्यानंतर जन्मदिनांक इथून कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आहे. जी काय आहे ती इथून पहा साल सिलेक्ट करायचं आहे. ज्या साली जन्म झालेला आहात तो साल इथून सिलेक्ट करून जन्मतारीख इथे सिलेक्ट करून ओके करायचं आहे. यानंतर पहा जिल्हा इथून निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव, त्यानंतर ग्रामपंचायत, पिनकोड, पत्ता, त्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक. त्यानंतर पहा शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय, असल्यास होय. होय म्हटल्यानंतर इथे किती रक्कम तुम्ही मासिक घेताय, महिना घेताय ते इथे नमूद करावं लागेल. नसल्यास नाहीवरती क्लिक करा. त्यानंतर वैवाहिक स्थिती इथून सिलेक्ट करायची आहे. विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, परिकत्या, जे काही आहे ते सिलेक्ट करा. अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँकेचं संपूर्ण नाव, बँक खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आणि इथे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, असल्यास होय वरती क्लिक करा. त्यानंतर इथून आधार कार्ड, त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र. आता आधार कार्ड अपलोड करा, अधिवास, जन्म प्रमाणपत्र, यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं रेशन कार्ड 15 वर्षीचा पुरावा इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर पहा इथे उत्पन्न प्रमाणपत्र, यामध्ये तुमचा तहसीलदारचा उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करू शकता, किंवा तुमचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. अर्जदाराचे हमीपत्र डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करून ते भरून अपलोड करायचं आहे. बँक पासबुक तुमचं इथे क्लिक करून बँक पासबुक अपलोड करू शकता. उदाहरणार्थ पहा आधार कार्डवरती क्लिक करा. यानंतर तुमचं जिथे आधार कार्ड ठेवलेलं आहे तिथून तुम्ही ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर इथे तुमचं दिसून येईल. त्यानंतर पहा जन्म प्रमाणपत्र, इथून तुमचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करा. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुमचं रेशन कार्ड अपलोड करू शकता, दोन्ही साईड आल्या पाहिजेत. अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करा,
भरा, साईन करा आणि ते अपलोड करायचं आहे. साईज याची 1 MB पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. यानंतर अर्जदाराचा फोटो, यानंतर बँक पासबुक जिथं ठेवलेलं आहात तिथून बँक पासबुक सिलेक्ट करा. यानंतर अर्जदाराचा फोटो यावरती क्लिक करा आणि तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. यानंतर पहा ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरला क्लिक करा आणि स्वीकारा यावरती क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करा या ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे माहिती जतन यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म फिल होईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP फिल करायचा आहे आणि तुमचा फॉर्म ओपन होईल, तो जतन करायचा आहे. जर तुमच्या ॲपला एरर येत असेल तर थोड्या वेळाने ट्राय करा, सर्व्हर डाऊन असू शकतो. यानंतरचा ऑप्शन पहा, तुम्ही अर्ज केला असाल तर केलेले अर्जवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज डाउनलोड सर्वेक्षण लोड होईल. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे तुमचं अर्ज केलेला स्टेटस दिसून येईल. अशा प्रकारे तुम्हाला नारी शक्ती ॲप मधून तुमचा स्वतः अर्ज करू शकता, महिना 1500, वार्षिक 18000 मिळवण्यासाठी. जर ॲपला एरर तसेच सर्व्हर डाऊन असेल तर थोड्या वेळाने ट्राय करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आपलं व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेलं आहे, तिथे लेटेस्ट अपडेट देण्यात येईल. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.